यस, गुड इवनिंग एवरीवन. लॉजिकचा एक्सरसाइज 1.3 आपण लास्ट लेक्चरमध्ये स्टार्ट केला होता, आणि ज्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 मध्ये दोन सिम्बॉल होते, देअर एक्झिस्ट आणि हा असतो फॉर ऑल, याची सम्स केले होते आपण. आपण ड्युअल केलं होतं, लाईक स्टेटमेंटचा ड्युअल कसा असतो, ऑरला अँडने रिप्लेस मारतो, अँडला ऑरने रिप्लेस मारतो, कॉन्ट्राडिक्शन सीला टी लिहितो, टीला सी लिहितोय, बरोबर. त्यानंतर निगेशन स्टडी केलं आपण, आणि यानंतर आजच्या लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज नंबर 1.3 चा क्वेश्चन नंबर 4 करणार आहे. ठीक आहे, हे दोन तीन गोष्टी आहेत ज्या आपल्याला पहिले डिफाईन करायच्या आहेत, अँड देन त्यानंतर हा क्वेश्चन नंबर 4 आपण इथे स्टार्ट करूया. चल सी पार. स्टेटमेंट पी इम्प्लाईज क्यू असेल. आपल्याकडे एक स्टेटमेंट आहे, लेट अस से फॉर एक्झाम्पल इथे लिहितोय मी स्टेटमेंट म्हणून. स्टेटमेंट आहे पी इम्प्लाईज क्यू, ठीक आहे ना. आता तीन गोष्टी मी इथे डिफाईन करतो, एक असतो कॉन्वर्स, एक असतो इनव्हर्स, आणि तिसरा असतो पा कॉन्ट्रापॉझिटिव्ह. आता या तिघांना कसं डिफाईन केलं सांगतो मी तुम्हाला. इफ अवर स्टेटमेंट इज पी इम्प्लाईज क्यू, आपला स्टेटमेंट जर का पी इम्प्लाईज क्यू असा असेल, तर या स्टेटमेंटचा जो कॉन्वर्स असतो ना, कॉन्वर्स म्हणजे उलटा करायचं सरळ सरळ, पी इम्प्लाईज क्यूच्या जागी क्यू इम्प्लाईज पी, लाईक एक्झॅक्टली असं उलटा करून टाकायचं, ठीक आहे, याला बोलतो आपण कॉन्वर्स. आता जो इन्व्हर्स असतो ना, इन्व्हर्स, इन्व्हर्समध्ये काय करायचं पहा, हा जो काही स्टेटमेंट आहे त्याला फक्त आणि फक्त निगेशन लावायचं, लाईक पीला निगेशन लावायचं, क्यूला पण इथे निगेशन लावायचं. आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह जो असतो ना, त्याला उलटा पण करायचा आणि निगेशन पण लावायचं, म्हणजे क्यू आधी घ्यायचा बट त्याचा निगेशन लावायचा, आणि पी नंतर घ्यायचा आणि त्याचा निगेशन पण लावायचा. दिस इज कॉन्ट्रापॉझिटिव्ह. स्टेटमेंटवरती हे बेसिक असे काही ऑपरेशन्स आहेत, ज्यांना की कॉन्वर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह असं बोललं गेलेलं आहे. अगेन यांचे यूज वगैरे जर तुम्ही असं विचार कराल तर ॲज सच याचे काही खूप आन्सर तुम्हाला भेटणार नाही. एक्सरसाइज 1.5 मध्ये जो काही थोडं बहुत बेसिक लॉजिक आपण शिकलं आहे, तर त्याच्या स्विचिंग सर्किटमधले काही यूजेस आहेत जे की आपण पाहू एक्सरसाइज 1.5 मध्ये, बट ॲज सच खूप काही डेली लाईफमध्ये त्याचा काही सिग्निफिकन्स नाही आहे. मी बहुतेक आधीही सांगितलं होतं की हा लेसन तुम्हाला फक्त पास करवण्यासाठीच आहे. सी पाहता पुढे कॉन्व्हर्स. बा मी रिपीट करतो बरं, हा होता स्टेटमेंट तुमचा पी इम्प्लाईज क्यू आहे. आपला स्टेटमेंट हा पी इम्प्लाईज क्यू असा आहे, नाही का. सरळ सरळ या स्टेटमेंटला उलटा करायचा, लाईक क्यू आधी घ्यायचा, पी नंतर घ्यायचा. उलटा करणे म्हणजे कॉन्व्हर्स आहे तशा स्टेटमेंटला फक्त निगेशन निगेशन लावणे म्हणजे इन्व्हर्स. आहे तशा स्टेटमेंटला फक्त निगेशन लावतो मी इथे, त्याला बोलतो आपण इन्व्हर्स. आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह याचा अर्थ उलटा पण करायचा, लाईक पहा ना, क्यू आधी घेतला, पी नंतर घेतला, आणि निगेशन पण लावायचा, उलटाही करायचा आणि निगेशनही लावायचा. ओके, आता मी काही क्वेश्चन्स करून दाखवतो तुम्हाला. पहा आता क्वेश्चन नंबर 1, इफ, ओके क्वेश्चन नंबर 1 पहा, सेकंड थर्ड फोर्थ लाईक थोडंसं हाईड करतो मी इथं. आता क्वेश्चन नंबर 1 मध्ये, इफ एक्स इज लेसर दॅन वाय देन एक्स स्क्वेअर इज लेसर दॅन वाय स्क्वेअर. ॲक्च्युली हा आपला पी आहे, माईक ऑफ ठेवाल का. ओके, हा आपला पी आहे आणि हा आपला क्यू आहे, नाही का. दिस इज पी इम्प्लाईज क्यू. आता त्याचा कॉन्वर्स बोललो तर उलटा करायचं ठरलं आहे आपलं, नाही का. इथे लिहितो मी कॉन्वर्स, कॉन्वर्स, इन्व्हर्स, कॉन्ट्रा. कॉन्वर्स म्हणजे पहिले हे लिहायचं, लाईक इफ इफ एक्स स्क्वेअर इज लेसर दॅन वाय स्क्वेअर, हे आधी लिहायचं, त्यानंतर देन लिहायचं, आणि ही जी गोष्ट ना ही नंतर लिहायची, एक्स इज लेसर दॅन वाय लिहायचं. ओके, इन्व्हर्स म्हणजे काय पहा, जो आधी आहे त्याला आधी लिहा, फक्त निगेशन लिहा, लाईक इफ, हे पहा याचा निगेशन, एक्स इज नॉट लेसर दॅन वाय
देन एक्स स्क्वेयर इज नॉट लेसर देन वाई स्क्वेयर, असल है इसका। आणि कॉन्ट्रोपॉझिटिव्ह याचा अर्थ उलटा पण आणि निगेशन पण, नाही का? पा उलटा म्हणजे लाईक हे आधी लिहिलं पाहिजे तुम्ही, लाईक इफ एक्स स्क्वेअर इज नॉट लेसर दॅन वाय स्क्वेअर, आणि त्यानंतर देन ही गोष्ट नंतर लिहिली पाहिजे, नाही का? लाईक एक्स इज नॉट लेसर दॅन वाय, उलटं करायचं आणि निगेशन पण करायचं, बरं? सोपं आहे तसं हे फार। घेऊ का मी क्वेश्चन नंबर 2 करू? आता क्वेश्चन नंबर 2 पाहाल सर्वजण, आता हा वाला। फॅमिली बिकम्स लिटरेट इफ वुमन इन इट इज लिटरेट। आता खरं तर स्टेटमेंट कसं आहे माहिती का? हे स्टेटमेंट असं असलं पाहिजे, इफ इफ आधी असतो नाही का, इफच्या पुढचा स्टेटमेंट म्हणजे तो पहिला असतो। इफ वुमन इन फॅमिली इज लिटरेट देन फॅमिली बिकम्स लिटरेट। ॲक्च्युअलमध्ये हे असं आहे, ठीक आहे? आता इथे लिहितो कॉन्वर्स, इथे लिहितो इनव्हर्स, इथे लिहितो कॉन्ट्रापॉझिटिव्ह। कॉन्वर्स म्हणजे सरळ सरळ उलटं बोलणं ना आपण, उलटं करायचं असताना, लाईक इफ लिहिलं मी आधी, त्याच्यानंतर हा सेकंड वाला स्टेटमेंट आधी लिहिला पाहिजे, त्यांच्या पुढे काय आहे, फॅमिली बिकम्स लिटरेट। इफ फॅमिली बिकम्स लिटरेट, इफ फॅमिली बिकम्स लिटरेट, त्यानंतर देन लिहायचं, देन लिहून हा हा स्टेटमेंट लिहायचं, देन वुमन इन इट इज लिटरेट, ठीक आहे? आता इन्वर्स बघा काय असतं। इन्वर्स याचा अर्थ जसं आहे तसंच, फक्त दोघांना निगेशन लावायचं। इफ वुमन इन फॅमिली इज नॉट लिटरेट, लिहितो पहा, इफ वुमन इन फॅमिली इज नॉट लिटरेट देन फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट। समजलं? अँड फायनली कॉन्ट्रापॉझिटिव्हमध्ये उलटा पण अँड देन निगेशन पण, मीन्स इफ हे फॅमिलीवाला आधी लिहायचं, इफ फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट, पुढे देन वुमन इन फॅमिली, देन वुमन इन फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट। आय होप तुम्हाला हे समजत आहे, कोणी कळवेल का, लाईक क्लिअर आहे तुम्हाला हे 3 स्टेटमेंट्स, कॉन्वर्स, इन्वर्स अँड देन कॉन्ट्रापॉझिटिव्ह। कॉन्वर्समध्ये उलटं करायचं, इन्वर्समध्ये दोन्हीकडे निगेशन लावायचं, आणि कॉन्ट्रापॉझिटिव्हमध्ये उलटा पण करायचा अँड देन निगेशन पण लावायचं, ठीक आहे? चलो आता थर्ड वन पाहाल, थर्ड आणि फोर्थ करायचं आपल्याला ॲक्च्युली इथे। आता थर्ड वन, इफ सरफेस एरिया डिक्रीजेस देन प्रेशर इन्क्रीजेस, कॉन्वर्स। कॉन्वर्स म्हणजे उलटा, काय लिहिलं पाहिजे, इफ प्रेशर इन्क्रीजेस, ओके, देन सरफेस एरिया डिक्रीजेस, बरोबर ना? इफ प्रेशर इन्क्रीजेस देन सरफेस एरिया डिक्रीजेस, हा झाला कॉन्वर्स। इन्वर्स, इन्वर्समध्ये उलटं लावा सरळ सरळ, इफ सरफेस एरिया डज नॉट इन्क्रीज, सॉरी डिक्रीज, मी ओरलीच सांगतो, लिहून पण नाही देत आता, पहा। आता इन्वर्स करायचं आपल्याला, इन्वर्स म्हणजे सरळ सरळ निगेशन लावायचं, इफ सरफेस एरिया डज नॉट डिक्रीज देन प्रेशर डज नॉट इन्क्रीज, हे झालं इन्वर्स। आता कॉन्ट्रापॉझिटिव्ह सांगा,
कॉन्ट्रोवर्सिटिव कॉन्ट्रोवर्सिटिव इफ उल्टा करायचं आणि निगेशन पण लावायचं नाही का. इफ प्रेशर डज नॉट इनक्रीज, इफ प्रेशर डज नॉट इनक्रीज, प्रेशर डज नॉट इनक्रीज देन सरफेस एरिया डज नॉट डिक्रीज. पावर क्लियर आहे का सर्वांना? नेक्स्ट वाला लास्ट क्वेश्चन. ओके हाँ, इफ वोल्टेज इंक्रीजेस देन करंट डिक्रीजेस, उल्टा इफ करंट डिक्रीजेस देन वोल्टेज इंक्रीजेस. हा झाला कॉन्वर्स. इन्वर्स म्हणजे निगेशन लावायचा. इफ वोल्टेज डज नॉट इंक्रीज देन करंट डज नॉट डिक्रीज. आणि कॉन्ट्रोवर्सिटी म्हणजे उलटा पण आणि निगेशन पण, नाही का. इफ करंट डज नॉट डिक्रीज देन वोल्टेज डज नॉट इंक्रीज. तर हे समजलं सर्वांना? मग हे थांबू का मी क्वेश्चन नंबर 4? चारही सबटाईप केलेले आहेत आपण आत्ता, कॉन्वर्स इन्वर्स कॉन्ट्रोपॉझिटिव्हमधले. आपण प्रॉपर्टीज स्टडी केल्यात का रे? की आणखीन नाही केलेलं? चारच सांगितले तू. अच्छा, प्रॉपर्टीज आणखीन झाल्या नाही आहेत. ठीक आहे, ओके. सो आता एक्सरसाइज 1.4 स्टार्ट करण्यापूर्वी आपल्याला काही प्रॉपर्टीज लाईक स्टडी करायच्या आहेत. खूप साऱ्या प्रॉपर्टीज आहेत, ओके. तर आता आपलं टार्गेट हे असणार की सर्व प्रॉपर्टीज आपण व्यवस्थित एकदम रिवाईज करून घेऊया. रिवाईज करून बोलण्यापेक्षा लाईक स्टडी करून घेऊया आणि मग त्याच्या बेसिसवरती एक्सरसाइज नंबर 1.4 आपण सॉल्व करू शकतो. पहा आता, नंबर 1, पहिली प्रॉपर्टी, पी ऑर ट्रू. काय असेल प्युअर ट्रू? आता थोडंसं मला वाटतं की इंट्रॅक्शन वाढू थोडंसं, नाही का. कोण सांगेल माहिती का? तर खुशी, खुशी खुशी माईक ऑन कर बरं. येस खुशी, ऐकू येतं का? बहुतेक मला ऐकून नाही येतं तुझं काही. मंथन बोरकर, कोणाला काही ऐकायला येत आहे का कि मलाच ऐकायला नाही येत फक्त? मंथन काही बोलला का? खैर चलो मी सांगतो का. पी ऑर ट्रू, आपण टेबल मध्ये माहिती आहे ना आपल्याला की ऑरच्या केस मध्ये एक जरी ट्रू असेल तर आन्सर ट्रूच असतो. आपण क्लिअर आहे का तुम्हाला? मी टेबल जरा ड्रॉ करू का परत? हे पाय, पी असतो, क्यू असतो, पी ऑर क्यू असतो, देन पी अँड क्यू असतो, नाही का. त्यानंतर पी इम्प्लाईज क्यू असतो आणि फायनली पी डब्ल्यू इम्प्लाईज क्यू असतो, नाही का. आता मला काय म्हणायचं, पी ट्रू असेल, क्यू पण ट्रू असेल. पी ट्रू, क्यू फॉल्स, पी फॉल्स, क्यू ट्रू, आणि पी फॉल्स आणि क्यू पण फॉल्स. बघ आहे ऑरच्या केसमध्ये आपण असं शिकले की एक जरी ट्रू असेल तर आन्सर इज ट्रू, एक जरी ट्रू असेल तर आन्सर इज ट्रू, एक जरी ट्रू असेल तर आन्सर इज ट्रू, दोन्ही फॉल्स असेल तर आन्सर इज फॉल्स. अँडच्या केसमध्ये लाईक बोथ ट्रू तर ट्रू असेल बट एक जरी फॉल्स असेल आन्सर इज फॉल्स, एक जरी फॉल्स असेल ना आन्सर इज फॉल्स. ठीक आहे, एक जरी फॉल्स असेल ना तर आन्सर फॉल्स असतो. इम्प्लिकेशनच्या केसमध्ये ट्रू इम्प्लाईज ट्रू हा ट्रू असतो, ट्रू इम्प्लाईज फॉल्स हा फॉल्स असतो, फॉल्स इम्प्लाईज ट्रू हा ट्रू असतो आणि फॉल्स इम्प्लाईज फॉल्स हा ट्रू असतो. अगेन फक्त ट्रू इम्प्लाईज फॉल्सच फॉल्स असतो इथं.
आणि डबल इम्प्लिकेशनच्या केसमध्ये जर का सेम सेम असतील ना तर ट्रू असतो, डिफरंट डिफरंट असतील तर फॉल्स असतो, डिफरंट डिफरंट असतील तर फॉल्स असतो, आणि सेम सेम जर का असतील ना तर तो असतो ट्रू. ठीक आहे, सेम सेम ट्रू, सेम सेम एफ एफ ट्रू, डिफरंट डिफरंट असतील तर फॉल्स, डिफरंट डिफरंट असतील तर फॉल्स अगेन. तर हे असं आहे पा, आता या टेबलच्या बेसिसवरती सर्व प्रॉपर्टीज आपल्याला स्टडी करायच्या आहेत. तर प्रॉपर्टी नंबर वन जी मी आत्ता इथे लिहिली आहे, प्युअर ट्रू, हे ट्रू लिहिलं आहे कारण की ऑरच्या केसमध्ये एक जरी ट्रू असेल तर आन्सर शुड बी ट्रू. नंबर टू, पी अँड फॉल्स, दक्षायनी सांग पी अँड फॉल्स काय असेल? फॉल्स. ओके, का? कारण की अँडच्या केसमध्ये एक जरी फॉल्स असेल ना तर आन्सर लाईक फॉल्स असतो. ओके, देन थर्ड वन, पी ऑर फॉल्स हे किती असेल, किंवा पी अँड ट्रू हे किती असेल हे सांगायचं आपल्याला. हे बघा, प्युअर फॉल्स जो आहे ना, प्युअर फॉल्स तुम्हाला माहिती असलं पाहिजे की ऑरच्या केसमध्ये एक जरी ट्रू असेल तर आन्सर ट्रू असतो, बट इथे आलाय फॉल्स तर आन्सर काही सांगू नाही शकत राहू आपण. आता बघायचं आन्सर. हां, नाही नाही, फॉल्स कसं येईल का हे? ट्रू पण येऊ शकतो ना, पीला जर का ट्रू बोललो तर आन्सर काय येतो? ट्रू ऑर फॉल्स काय सांगा? ट्रू, म्हणजे पीला ट्रू बोललो तर आन्सर ट्रू, म्हटलं ठीक आहे. पण पीला जर का तुम्ही फॉल्स बोललो तर, फॉल्स ऑर फॉल्स, आन्सर इज फॉल्स. या हां, म्हणजे पीला फॉल्स बोललं तर आन्सर फॉल्स, पीला ट्रू बोललं तर आन्सर ट्रू, म्हणजे पीला जे बोलतो तेच आन्सर आहे, म्हणजे आन्सर इज पी. समजलं का? आता पीला आपण जे बोलतो ना रे, तर लाईक तोच आन्सर आहे तुमच्या माहितीच. तर इथे पटवून देतो आणखीन एकदा परत, पी अँड ट्रू, आपल्याला माहिती अँडच्या केसमध्ये जर का एक जरी फॉल्स असेल ना तर आन्सर फॉल्स असतो अरे, पण इथे तर ट्रू आहे. मी काय म्हणतो, पीला जर का मी ट्रू बोललो तर आन्सर काय असेल? ट्रू अँड ट्रू इज ट्रू ना, किंवा पीला जर का मी फॉल्स बोललो तर सांगा बरं, फॉल्स अँड ट्रू इज फॉल्स अगेन, म्हणजे आपण इथे पीला जे म्हणतोय तेच आन्सर येतो. दॅट मीन्स आन्सर डिपेंड्स ऑन पी, सो आन्सर इज पी. काही जातं का डोक्यात? मी पुढे जातोय, फिफ्थ वन, सिक्स वन, सेवन्थ वन, एट्थ वन. बर, पी ऑर निगेशन पी हे किती असेल, किंवा पी अँड निगेशन पी हे किती असेल, किंवा पी डबल इम्प्लाईज निगेशन पी हा काय असेल, किंवा पी ऑर पी हा काय असणार, पी अँड पी हा काय असेल परत. टेन नंबर, पी इम्प्लाईज पी, खूप साऱ्या गोष्टी तशा नाही का शोधण्यासाठी. देन इलेवन, पी डबल इम्प्लाईज पी. चलो तर सांगा आता, कोणी आहे इंटरेस्टेड? मी जस्ट रँडमली नाव घेतोय, कोण सांगेन? श्रावणी प्रभात, श्रावणी, यस श्रावणी, माईक ऑन कर. यस सर. यस श्रावणी, श्रावणी कुठली आहे तू? धामणगाव. अच्छा अच्छा, हां समजलं, ते तू तीन मधली एक आहे ना तू. बघ आता हे बघ ग, प्युअर निगेशन पी काय वाटतं तुला? प्युअर निगेशन पी काय असेल? पी वर इज डिपेंडेंट. बरं, आता मी तुला सांगतो, पी जर का समज ट्रू असेल तर निगेशन पी काय असतं सांग बरं. फॉल्स असेल, ठीक आहे, म्हणजे एक ट्रू येतो एक फॉल्स येतो. मी म्हटलं ठीक आहे चलो, पण पी जर का फॉल्स असेल तर निगेशन पी काय? हां, मग तुला असं नाही वाटत का की एक फॉल्स असणार एक ट्रू असणार, 100% हे असं असणार असं? म्हणजे पहा, एक गोष्ट क्लिअर इथे की एक एक ट्रू, दोघांमधला एक ट्रू फिक्स येणार याच्यामध्ये,
एग्जिट ट्रू है तो असल द आंसर शुड बी ट्रू देन। एक ट्रू येणार आहे आणि एक फॉल्स येणार आहे। श्रावणी तूच सांग मला की याचा आन्सर काय असेल मग, सिक्सचा आन्सर। फॉल्स असणार. येस गुड, कारण की आपल्याला असं समजलं आत्ता इथे की बाबा एक ट्रू असेल तर दुसरा फॉल्स असणार आहे, किंवा पहिला फॉल्स असेल तर दुसरा ट्रू असणार आहे, म्हणजे एक ट्रू एक फॉल्स हे फिक्स आहे, कारण की पी आहे आणि इथे निगेशन पी आहे, ते एकमेकांच्या उलट आहेत, एकदम पूर्णपणे उलट आहेत, नाही का? सो लाईक एक ट्रू असेल एक फॉल्स असेल म्हणजे आपल्याला गॅरंटी आहे की इथे अँड आहे, आणि अँडच्या केसमध्ये एक जरी फॉल्स आला तर आन्सर शुड बी फॉल्स, सो म्हणून मी इथे फॉल्स असं क्लेम करतो। तर ठीक आहे, चलो ओके। बरं आता हे बघा, बरं पी डबल इम्प्लाईज निगेशन पी, हा ट्रू असेल तर हा फॉल्स असेल, किंवा हा फॉल्स असेल तर हा ट्रू असेल, म्हणजे याची गॅरंटी येते की हे दोघे डिफरंट आहेत, डिफरंट डिफरंट असेल तर फॉल्स, सेम सेम असेल तर ट्रू। हे बघा ना इथे सेम सेम दिसत नाहीत का तुम्हाला, पी डबल इम्प्लाईज पी, सेम सेम असेल तर ट्रू, पण डिफरंट डिफरंट असेल तर, डिफरंट डिफरंट असेल तर फॉल्स। बरोबर की नाही? आता बघा पी ऑर पी काय असेल, पी ऑर पी हे पी असतं, मी तुम्हाला पटवून देतो कसं काय। पी जर का ट्रू असेल ना तर ट्रू ऑर ट्रू काय रे बाबा, ट्रूच ना, म्हणजे पी जो आहे तोच आन्सर आहे। पी जर का फॉल्स असेल तर फॉल्स ऑर फॉल्स काय, फॉल्सच ना, म्हणजे पी जो आहे ना तोच आन्सर आहे, पी जो आहे तोच आन्सर आहे। पा पी अँड पी, पीला जर का मी ट्रू म्हणेन ना, ट्रू अँड ट्रू काय रे, ट्रू ना, म्हणजे पी जो आहे तोच आन्सर आहे। किंवा पीला जर का मी फॉल्स म्हणेन तर फॉल्स अँड फॉल्स काय, फॉल्स यार, तोच आन्सर आहे परत पी। सो आन्सर इज ॲक्च्युली पी, आन्सर काय पी आहे, पी आन्सर हा पी आहे। आता पहा, आता हे कोणी सांगेल मला पहा, पी इम्प्लाईज पी, पी इम्प्लाईज पी म्हणजे पीला ट्रू बोललो आणि हा हा पण जर का ट्रू बोललो, लाईक दोघांना सेम असं बोलायला लागेल, तर ट्रू इम्प्लाईज ट्रू, ट्रूच असतो। किंवा पीला फॉल्स जरी बोललो तर फॉल्स इम्प्लाईज फॉल्स, हे ट्रूच असतं, म्हणजे ॲश्युरन्स आहे आपल्याला की हा ट्रूच असणार, कारण की ट्रू इम्प्लाईज फॉल्सच इम्प्लिकेशनमध्ये हा फॉल्स असतो, आणि काही केलं हे ट्रू इम्प्लाईज फॉल्स बनणार नाही आहे, कारण की पी इम्प्लाईज पी आहे म्हणजे दोघे सेम सेम असतील, सो तो बाय डिफॉल्ट ट्रूच बनणार आहे याची गॅरंटी आपल्याला। येस बोल बोल आर्यन, येस आर्यन काय म्हणतो, पाहता पुढे। अच्छा आन्सर सांगायचं होतं का तुला? आता मी पुढच्या प्रॉपर्टीजसोबत जातो आहे, पहिले 11 या 11 प्रॉपर्टीज क्लिअर आहेत का बघा तुम्हाला सर्वांना। आता बघा काय काय सांगतो, पी ऑर क्यू याला मी क्यू ऑर पी असं लिहू शकतो, लाईक उलटं करू शकतो मी त्याला। बघा ना तुम्ही, पीला जर का मी ट्रू म्हणेन आणि क्यूला जर का मी फॉल्स म्हणेन तर आन्सर तर ट्रू येणार ना, ट्रू ऑर फॉल्स इज ट्रू ओनली ना। पण जर का समजा याला उलटं जरी केलं असतं ना मी, लाईक समजलं का, फॉल्स आधी लिहिलं आणि ट्रू नंतर लिहिलं, उलटं केलं आपण, उलटं जरी केलं तर आन्सर शेवटी ट्रूच येणार ना, तुम्हाला समजत आहे का? की असं उलटं करून काही फरक पडला का? नाही। सो असं लिहू शकतो पी ऑर क्यू आणि क्यू ऑर पी सेम असतं, सिमिलरली पी अँड क्यू आणि क्यू अँड पी हे पण सेम असतं। बघा तुम्ही हवता करून, ट्रू लिहा इथे फॉल्स लिहा, ट्रू अँड फॉल्स इज फॉल्स ओनली, उलटं लिहाल म्हणजे आता उलटं लिहू का, फॉल्स अँड ट्रू लिहू का, फॉल्सच येणार ना शेवटी, सेम असतं। उलटं करून पण ॲज सच काही आन्सरवरती फरक पडला नाही आहे, म्हणजे आपण आरामात त्यांना उलटं करू शकतो। पी डबल इम्प्लाईज क्यू याला पण मी उलटं करू शकतो, क्यू डबल इम्प्लाईज पी असं लिहू शकतो आरामात। हे बघा, एकतर हे दोघे सेम सेम असतील, सेम सेम असतील तर हे ट्रू येईल,
उलटं जरी केलं तरी लाईक सेम सेमच राहणार ना ते, म्हणजे शेवटी ट्रूच येणार ना, नाहीतर हे डिफरंट डिफरंट असतील, डिफरंट डिफरंट जरी असेल तर लाईक आता हे फॉल्स येणार, आणि उलटं केलं तरी ते डिफरंटच राहणार आहेत, म्हणजे ते फॉल्सच येणार आहे शेवटी, बरोबर की नाही? आता याच्यामध्ये एक छोटंसं ट्विस्ट असं आहे की पी इम्प्लाइज क्यू इज नॉट इक्वल टू क्यू इम्प्लाइज पी, याला उलटं नाही लिहू शकत तुम्ही. पाहायला ट्रू बोलला याला मी फॉल्स बोललो, तर ट्रू इम्प्लाइज फॉल्स इज फॉल्स, बट याला उलटं कराल तर फॉल्स इम्प्लाइज ट्रू, हे तर ट्रू होत असतं नाही का? आहे का मॅच? नाही आहे. सो पी इम्प्लाइज क्यू इज नॉट इक्वल टू क्यू इम्प्लाइज पी, म्हणजे या केसमध्ये उलटं लिहिणं हे अलाउड नाही आहे, या केसमध्ये उलटं लिहिणं हे अलाउड नाही आहे. हां, हे सर्व पाठ करायला लागणार आहे रे बाबा, प्रॉपर्टीज, सर्व प्रॉपर्टीज पाठ करायला लागतील. ठीक आहे, पाठ कसं करायचं माहिती आहे का? मी टोटल 25 आसपास प्रॉपर्टीज लिहून देईन, बरोबर? मग ते तुम्ही 25 च्या 25 प्रॉपर्टीज पाहायच्या व्यवस्थित एकदम, आणि 3 to 4 अटेम्प्ट्स करायचे. कसे माहिती माहिती का की प्रॉपर्टीचं लेफ्ट हँड साईड ॲज वेल ॲज प्रॉपर्टीचं राईट हँड साईड, नाही का? हे तुम्हीच इमॅजिन करायचं आणि तुम्हीच लिहायचं. आता मग पहिल्या अटेम्प्टमध्ये काय होईल, 25 मधले फक्त 15 आठवतील, मग पाहायचं कोणत्याने आठवलं, मग त्याच्यानंतर आणखीन एक अटेम्प्ट करायचं, मग मे बी 25 मधले मे बी 20 आठवतील, मग थर्ड फोर्थ अटेम्प्टमध्ये असं व्हायला लागेल की 25 मधले 25 आठवतील. ठीक आहे, ओके, हा झाला. आता 16 करतो आहे आपण, 16 नंबरचा प्रॉपर्टी पहा. पी ऑर क्यू अँड आर, आता 3-4 प्रॉपर्टीज ज्या लिहितो आहे ना यांचं खूप जास्त यूज आहे. आता पी ऑर क्यू अँड आर हा असतो पी ऑर क्यू, काय काय पी ऑर क्यू, ओके, त्याच्यानंतर हा अँड त्यानंतर पी ऑर आर, ते नाही का रे 2 × 3 + 4 काय असतो सांगा बरं, 2 × 3 + 2 × 4 समजलं का? काइंड ऑफ सेपरेट मल्टिप्लिकेशन केल्या टाईप करतो आम्ही, पी ऑर क्यू अँड पी ऑर आर. ठीक आहे, पी अँड क्यू ऑर आर याला मी लिहू शकतो पहा, सांगा पी अँड क्यू काय, पी अँड क्यू, ओके, त्यानंतर हा ऑर पी अँड आर. आता तुम्ही म्हणाल या दोन प्रॉपर्टीचं प्रूफ काय सर, सांगतो हे बघा, मी इथे पी लिहितोय, मी इथे क्यू लिहितोय, ठीक आहे, त्यानंतर मी क्यू अँड आर लिहीन, मी याचा प्रूफ सांगतोय बरं. आता याच्यामध्ये जर का तुम्ही नीट पाहाल तर पी आणि क्यू दोघेच आहेत ना, सॉरी पी क्यू आणि आर आहेत ना, ती घेत ना. सो मी काय करतो पहा, इथे पी लिहितो, इथे क्यू लिहितो, इथे आर लिहितो, नाही का? पी क्यू आर, 3 स्टेटमेंट आहे. त्याच्यानंतर मी क्यू अँड आर लिहीन, त्यानंतर मी पी ऑर क्यू अँड आर लिहीन, बरोबर, त्यानंतर मी पी ऑर क्यू लिहीन, त्याच्यानंतर मी पी ऑर आर लिहीन, मग त्याच्यानंतर या दोघांमध्ये अँड करून आणखीन एक लाईक कॉलम बनवीन, आणि लेफ्ट हँड साईड जो आहे आपला हा कॉलम आणि तो कॉलम जर का मॅच केला तर त्या दोघांना सेम म्हणेन, आणि हे तुम्ही करून पहा ते एक्झॅक्टली मॅच करतात, म्हणूनच तर आपण त्यांना आता इथे इक्विव्हॅलंट म्हणतो आहे. कधी केलं होतं का हे असं आपण लाईक टेबल ड्रॉ करायचं आणि दोन्ही टेबल सेम असतील तर लाईक इक्विव्हॅलंट म्हणायचं? यस, केलं ना आपण ते तसं. सो हे काही खूप अवघड नाही हे प्रूव्ह करायला. इवन आता याचं पण प्रूफ तसंच आहे, निगेशन ऑफ पी अँड क्यू, हे बघा काय, पी अँड क्यूचा जो निगेशन असतो तो असतो हे निगेशन आतमध्ये जातं, निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ अँड इज ऑर, निगेशन ऑफ क्यू. याचं पण प्रूफ सेम तसंच, तुम्ही याचा टेबल ड्रॉ करा, तुम्ही याचा टेबल ड्रॉ करा, दोघे पण मॅच करतात, सो क्लेम करा की ते इक्विव्हॅलंट. ठीक आहे, यानंतर पहा निगेशन ऑफ पी ऑर क्यू. हां सांगा रे मुलांना, निगेशन ऑफ पी ऑर क्यू कसं असेल मग?
निगेशन पी, निगेशन ऑफ आर इज एंड निगेशन ऑफ क्यू, निगेशन ऑफ व्हाट, क्यू. समझ लो. निगेशन असा आत में जातो, निगेशन पी पा, निगेशन पी, निगेशन ऑफ एंड इज ऑर, त्यानंतर निगेशन क्यू ला जातो, निगेशन क्यू. हे पा इथे पण निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ ऑर इज एंड, आणि त्यानंतर निगेशन क्यू, निगेशन क्यू आहेच नाही. तर ठीक आहे, यानंतर पाहू. जसं जसं पुढे जातो ना आपण, तसं तसं हेवी बनत चाललं असेल सर्व, नाही का? लाईक एवढे कसे लक्षात ठेवायचे, राहतात राहतात लक्षात. मी जे सांगितलं ते फॉलो करा. लाईक 4 ते 5 अटेम्प्ट करायला लागतील तुम्हाला, की सर्व प्रॉपर्टीज 25 च्या 25 प्रॉपर्टीज लाईक लिहून काढायच्या एकदा, न पाहता न पाहता 3-3, 4-4 वेळेस लिहून काढा. फर्स्ट अटेम्प्टमध्ये 25 नाही पोहोचणार तुम्ही, मे बी 15 लाईक आठवतील तुम्हाला, पण क्रॉस चेक करा की कोणते कोणते नाही आठवले, आणि ते सेकंड अटेम्प्टमध्ये आणखीन थोडंसं काउंट वाढेल. म्हणजे 25 20 लिहाल कदाचित, मग 21-22 लिहाल, मग 23-24 लिहाल, असं करणारच हे होणार आहे. बरं, पाहता. पी इम्प्लाइज क्यू इज इक्विवॅलेंट टू निगेशन पी ऑर क्यू. मी तर असं लक्षात ठेवलं याला, पी इम्प्लाइज क्यू म्हणजे काय माहिती का, पहिल्याचं निगेशन ऑर सेकंड वन ॲज इट इज. पा परत, पी इम्प्लाइज क्यू म्हणजे काय, पहिल्याचं निगेशन ऑर सेकंड वन ॲज इट इज. आय रिपीट, पी इम्प्लाइज क्यू म्हणजे काय, पहिल्याचं निगेशन ऑर सेकंड वन रिमेन्स ॲज इट इज, असं आहे. यानंतर पी डबल इम्प्लाइज क्यू इज इक्विवॅलंट टू 21 नंबर पहा. पी डबल इम्प्लाइज क्यू इट इज इक्विवॅलंट टू पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी, असं असतं. पाय पाहणार आहे, पी डबल इम्प्लाइज क्यू म्हणजे काय, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी दोन्ही होतं. तसं करतोय, पी इम्प्लाइज क्यू and q implies p, p double implies q means p implies q and q implies p, doge pan ekmekanna like arrow dakhavtat nahi ka, so p implies q and q implies p. atta ta shikla apan p implies q mhanje kay, pahila cha negation or second one as it is and la and, q implies p mhanje kay, pahila cha negation or second one as it is. bas आता एक 2-3 आहेत फक्त. पी ऑर क्यू ऑर आर इज इक्वल टू पा, यामध्ये कसं आहे माहिती का, हे दोन्ही सिम्बॉल सेम आहेत, भलेही स्टेटमेंट 3 आहेत पण दोन्ही सिम्बॉल सेम आहेत. मग अशा केसमध्ये पी ऑर क्यू ऑर आर असं केलं तरी चालतं. काय म्हणायचं सांगतो मी, समजा पी ट्रू असेल, क्यू फॉल्स असेल, आर पण लेट अस से फॉर एक्झाम्पल फॉल्स असेल, बरोबर. तर फॉल्स ऑर इथे ब्रॅकेट आहे, म्हणजे याचा अर्थ काय, फॉल्स ऑर फॉल्स आधी करताय, जो की फॉल्स बनतो, मग त्याच्यानंतर ट्रू ऑर फॉल्स इज ट्रू ओनली. आता इथे काय माहिती का, ते सेम व्हॅल्यू घेतो मी, ट्रू फॉल्स फॉल्स वाला, नाही का, पण ब्रॅकेटचं पोझिशन फक्त चेंज केला, नाही का. पहिलं हे सॉल्व करतोय, ट्रू ऑर फॉल्स इज ट्रू ओनली, ऑर अगेन फॉल्स इज ट्रू ओनली, आन्सर सेमच येतो ना. मग कोणता ब्रॅकेट सॉल्व आधी करताय काही फरक नाही पडत, असं म्हणायचं मला इथं. आधी हे सॉल्व करून नंतर पी सोबत ऑर करा काय, किंवा हे सॉल्व करून आर सोबत ऑर करा काय, दोघांचं मिनिंग सेमच असतं. किंवा जेव्हा इथे बाहेर आणि आतमध्ये सिम्बॉल सेम असेल तेव्हा. इवन हे अँडला पण ॲप्लिकेबल असणारच आहे शेवटी, अँडला पण ॲप्लिकेबल आहे. पहिले क्यू अँड आर केलं काय, आणि मग नंतर पी सोबत अँड केलं काय, किंवा पी अँड क्यू केलं काय आणि नंतर आर सोबत अँड केलं काय, दोन्ही गोष्टी पूर्णपणे सेम आहेत. आणि आता फक्त दोन प्रॉपर्टीज बाकी आहेत,
जा मी आता तुम्हाला सांगतो. एक आहे पी ऑर, पी अँड क्यू, आणि दुसरा आहे पी अँड पी ऑर क्यू. नोटीस करा काय चेंज आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये स्टेटमेंट फक्त दोन आहेत, पी आणि क्यू. इथे वरती कसं होतं माहिती का, पी होता, क्यू होता, आर होता, तीन होता, पण इथे फक्त स्टेटमेंट दोनच आहेत, पी आणि क्यू. वरती दोन्ही साईन सेम होते नाही का, पण इथे लाईक साईन अलग अलग आहे, डिफरंट आहे, साईन डिफरंट आहे, आणि स्टेटमेंट दोनच आहेत. जो बाहेर प्रेझेंट आहे ना तो इथे आतमध्ये पण प्रेझेंट आहे, जो बाहेर प्रेझेंट आहे तो तिथे आतमध्ये पण प्रेझेंट आहे. अशा केसमध्ये आन्सर काय असतो माहिती का, जो बाहेरचा प्रेझेंट असतो ना तोच आपला आन्सर असतो. तुम्ही म्हणणार कसं काय, सांगतो मी पहा. समजा जर का मी पीला ट्रू बोललो तर ट्रू ऑर एनिथिंग इज ट्रू, म्हणजे आन्सर ट्रू बनला की नाही. अबे पीला ट्रू बोललो तर आन्सर ट्रू बनतो, म्हणजे पीला जे बोलतं तेच आन्सर बनतं. म्हणजे ठीक आहे बघू. पीला जर का मी फॉल्स बोललो तर, हे पहा पीला मी फॉल्स बोलतो काय, फॉल्स अँड एनिथिंग इज फॉल्स ओनली, सो फॉल्स ऑर फॉल्स इज अगेन फॉल्स ओनली. सो पीला फॉल्स बोललं आन्सर पण फॉल्स झाला. मग पटतं का तुम्हाला की पी जो आहे तोच आन्सर आहे, सो देअरफॉर आन्सर इज पी. Therefore, answer is P. पुढे पाहू हा ना. आता इथे P and P or Q आहे की नाही. मी सांगतोय की पी जो आहे तोच आन्सर आहे. कसं काय पहा, पीला जर का मी ट्रू बोलीन, पीला जर का मी ट्रू बोलीन तर ट्रू ऑर एनिथिंग इज ट्रू ओनली, अँडला अँड, परत इथे ट्रूच आहे, ट्रू अँड ट्रू इज ट्रू ओनली. यार पीला ट्रू बोलला आन्सर पण ट्रू आला, सो पी जो आहे तोच आन्सर आहे, सो देअरफॉर आन्सर इज पी. हे क्लेम करतोय मी असं. कसं नोटीस करायचं माहिती का, पी जर का फॉल्स असेल तर फॉल्स अँड एनिथिंग इज फॉल्स ओनली, सो पीला फॉल्स बोललो तर आन्सर पण फॉल्सच आहे, म्हणजे पी हाच आन्सर आहे. सो दोनच स्टेटमेंट असतात पी आणि क्यू, दोघांचे साईन अलग अलग आहे. इथे अँड आहे तर इथे ऑर आहे, किंवा इथे ऑर आहे तर इथे अँड आहे, आणि जो बाहेरचा असतो तोच आन्सर असतो. दॅट्स ऑल. याचा स्क्रीनशॉट काढाल का रे, मीटिंग ऑलमोस्ट संपत आली. याचा स्क्रीनशॉट काढून ग्रुपवरती पाठवाल का. या सर्व प्रॉपर्टीज तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, ठीक आहे. आता मीटिंग एंड होईल तर सेम लिंक परत लगेच रिजॉईन करा. आणखीन एक 30 मिनिट्स पुढे कंटिन्यू करतो मी, 30 मिनिट्स एक्सटेंड करतो, ओके, ज्यामध्ये आपण याचा पुढचा एक्सरसाइज सॉल्व करतो, एक्सरसाइज नंबर 1.4, ठीक आहे. मीटिंग एंड होईल, इन्स्टंटली रिजॉईन करा. हा वाला रेकॉर्डिंग स्टॉप करतो आहे.